भारतीय लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असून शासन व समाज यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून कार्यरत असतो. शासनाचे ध्येय धोरणे विकासात्मक योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम हे सातत्याने पत्रकारांमार्फत होत असते, असे प्रतिपादन जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक यांनी केले. मग ते माझं संकुल, माझं झाड असेल, जिल्हास्तर वक्तृत्व स्पर्धा असतील, राज्यस्तर ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा असतील, त्यानंतर आत्ताच नुकतंच आपल्या आश्रमशाळा दळवट येथील कळवण तालुक्यातली दळवट आश्रमशाळा जी आहे तिथे आपण 849 विद्यार्थ्यांनी एकाच वेळेला 75 सूर्यनमस्कार केले. 75 यासाठी की 75वा आपला अमृत महोत्सव आपला आहे म्हणून. तर मग अशा उपक्रमे करत गेलो आणि मग उधानच्या अध्यक्ष जगदीश बोडके यांना आपण सांगितलं की आपणही या क्षेत्रात होता तर मग आपल्या डोक्यामध्ये असं आहे की आपल्याला ते करायचं आणि मग त्यांनी त्वरित होकार दिला. आज जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक व उधान या बहुउद्देश मित्रमंडळांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत दर्पणकर आचार्य बाळशास्त्री जांभेकर जयंती व पत्रकार दिनानिमित्त क्रीडा पत्रकारांचा सन्मान सोहळा जिल्हा क्रीडा संकुल येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक बोलत होत्या. यावेळी जिल्हा माहिती कार्यालयाच्या माहिती अधिकारी अर्चना देशमुख, विभागीय माहिती कार्यालयाच्या सहाय्यक संचालक मोहिनी राणे, क्रीडा अधिकारी अविनाश तळे, महेश पाटील, उधाणी बाब उद्देश मित्रमंडळाचे अध्यक्ष जगदीश बोडके, माहिती सहाय्यक जयश कोल्हे, किरण डोळस, व्हीएन नाईक शिक्षण संस्था संचालिका शोभा बोडके, प्रकाश पवार स्काउट व गाईडच्या जिल्हा संघटक हिमांगी पाटील उपस्थित होते. एनसीएनएससाठी प्रतिनिधी अभिषेक तापाटे, नाशिक.